तर स्वागत मंडळी आपला व्लॉग आहे. या व्लॉग मध्ये आज पहिली तो गोष्ट आज स्लॅब पडणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज 31st आहे म्हणजे नवीन वर्ष सुरू होणार आहे. आणि गाईज म्हणजे नवीन वर्ष सुरू होणार आहे त्याच्यामध्येच माझं कॉलेज सुरू होणार आहे म्हणजे 3 तारखेला नवीन वर्षात नवीन पहिल्यांदा कॉलेजमध्ये जाणार. सगळं हॅपी हॅपी होईल. पण आज आहे स्लॅब. स्लॅब पडल्यावर जाणार आहे 2 दिवसांनी 1-2 दिवसांनी. तर मी तुम्हाला सध्या तर व्ह्यू दाखवते त्याला स्लॅबचा काय कसं कसं केलेलं. तर गाईज हे अंडरग्राऊंड फिटिंगसाठी वायरिंग करण्यासाठी अंडरग्राऊंड पाईप फिट केलेले आहे. हा जंक्शन बॉक्स जिथं की याच्यामध्ये हुक आहे फॅन झुंबर ते लटकवण्यासाठी आणि असं काही आहे. आणि जसे की गाईज मी मागच्या वेळेस गट्टू दाखवले तुम्हाला कवरिंग गट्टू ते पण आणलेले आहेत. त्यावेळेस 300 असं सांगितलेलं आहे मिस्तरी मी 300 आणा मागच्या वेळेस 100 आणले होते. असं आहे काही मी अनबॉक्स करून बघतो. आता कापण्याचा डिग्गा आहे गाईज इथं आहे. पूर्ण 100 आहेत पण तरी आपण मोजून घेऊयात. आणि असा काही आहे हा एवढा स्लॅब एक्सटेंड आहे म्हणजे इथं जसं की तुम्हाला दिसतंय विटा आहे म्हणजे भिंतीवर येतं इथपर्यंत असल्या आणि इथं समोर बीमच्या सहारे. तर गाईज आज खूप सारी कामं आहेत. आज मेन म्हणजे स्लॅब पडणार त्याचं काम आणि असं काहीतरी आहे. तर म्हणजे ना आज मी आता जितकं जमन तितकं शूट करेल म्हणजे जेव्हा हे करत असतील स्लॅब चालू असेल तेव्हा थोडंफार शूट करेल आणि डायरेक्ट शूट करेल तेव्हा जेव्हा की स्लॅब होईल ते सगळं तेव्हा 31st एखाद्या दिवस मी 12 वाजेपर्यंत जागेल तसं 9-8-1-0 असं ते म्हणत नाही का. तर त्यासाठी नाही नाही आता तर सगळं तयारी करावं लागेल काम ते म्हणजे खडी बिडी सिमेंट पाणी भेटतो तुम्हाला थोड्या वेळ नाही गाईज. आणि उद्या स्लॅब आहे त्यासाठी उद्या म्हण गडबडीत असंच होतं. उद्या नाही आज स्लॅब आहे गाईज. आज स्लॅब आहे त्यासाठी पुठ्ठे आणलेले आहे जिथं की समथिंग अशा काही भेगा असतात म्हणजे तिथं की प्लायवूड लावता येत नाही तिथं पुष्ट लावतात. Thank you.
हे काय ग माझं नाव काय सांग बरं हां ऐकलं ना आता त्याला आदित्य म्हण आदित्य माझं नाव काय आदित्य म्हण बरं आदित्य आदित्य म्हण आदित्य म्हण आदित्य आदित्य म्हण ना आदित्य म्हण आदित्य आदित्य म्हण ना आदित्य आदित्य म्हण आदित्य आदित्य म्हण ना अरे अरे तू म्हण बरं आदित्य अरे आदित्य म्हण ना आदित्य बांधेले ना काय रे मामा बांधेले ना उभारून कर बसले अस खायला काय देते खातच नाही ते काही नंतर वाटलं नंतर कळालं गाईज आणि असा काही झालेला आहे स्लॅब मस्त असा काही समजून समोर कोणी तसेच ते उचलावं लागतील आणि कानात मला वाटत त्याच्यात भेटले आय डोंट नो गाईज हे खबर आलेलं आहे इथं येऊन थांबलेलं आहे ते आता मला काहीच माहित नाही मंडळी काल ते लोक आले कामावाले त्यांनी कॅरा केल्या आहे कॅरा म्हणतात आणि पाईप टाकलाय मी आता पाणी भरायचं याच्यामध्ये तर पाईप टाकलाय आता मोटर चालू करतो बंद गाईज आणि कशा वाफा निघताय असं तुम्हाला दिसत ना सण्याच्यात नाही दिसत पण वाफा निघू राहिला गाईज याच्यात नसेल दिसत पण थंडी इतकी आहे आणि बोरचं पाणी थोडं रूम टेम्परेचरवर त्यामुळं आता पाणी भरतो सगळ्याच्या मग तुमची बोलतो कोणी दुखत होत कोणी दुखत होत बाई कोणी दुखत होत तुझं बघ तोंडात तोंडात निघालं काय खाती ही काय खाती मुरमळा त्याच्यात हे पण आहे काय ती
पापडी. दीदी उभी राहील तू, उभी राहील तू, धर ये धर मुरमुरा काय. तर मंडळी आता मी एका मित्राकडे गेलतो, नुकताच झालेला आहे तो CSMS त्याचे. आता कॉन्टॅक्ट झाला त्याच्याशी, पहिल्यांदा त्याला भेटलो. तर खूप असं काही मला खूप असं कसतरी म्हणजे कसं वेगळं वाटतंय असं पहिले दिवस. आणि एक तर मी आता अवघड जातं, बघूयात हे आयडियाज. तर हा व्लॉग एवढाच होता काहीच. आणि आता उद्या शूट करणार आहे मी, जसं जमन तसं, जसं शूट करता येईन मला तसं ब्लॉग. तर एवढंच होतं काही ब्लॉगमध्ये. तर हसा खेळायला जागा काहीच. बाय.